आमदार अमशा पाडवी यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. त्यासंदर्भातली ही महत्वाची बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाडवींनी पक्षप्रवेश केलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. ठाकरे गटाचं विधान परिषदेतील संख्याबळ आणखी आता कमी झालंय. आमचा लढा काँग्रेस विरोधात आहे. पक्षप्रवेशानंतर पाडवींनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अमशा पडवी आपल्या सोबत आहेत. नुकताच त्यांनी शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कसं वाटतं आता? मी माझ्या भागासाठी मी बोललो, तिथे सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा बोललो. ज्या भागामध्ये आम्ही राहतो तो अतिदुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे. आणि आदिवासी भागामध्ये आता सांगायला गेले तर आझादीला 76 वर्ष झाले, पण आमच्या भागाचा काही विकास नाही. म्हणून माननीय शिंदे साहेब आणि त्यांची जे टीम आहे ते सगळं चांगलं काम करत आहे. आणि आम्हीसुद्धा शिवसेनाचेच आहे. ठीक आहे, दोन ठिकाणी होतो, पण आम्हाला वाटलं कुठेतरी आपला भागाचा चांगला काम करून घ्यायचे. ते धरणाचे विषय असेल किंवा रस्त्यांचे विषय असेल किंवा कुपोषण हे जे विषय आहे यांच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि खास करून जे काँग्रेसच्या विरुद्धमध्ये आम्ही मी सुद्धा उभं होतो, दोन वेळा पडलो. आणि त्या काँग्रेसचा जो विद्यमान मंत्री होता, मागे आमदार होता, त्याने मला 2 वर्ष तोडीपारसुद्धा करण्याचा त्याने प्रस्ताव दिला होता. सांगण्याचा तात्पर्य त्या माणसाला आम्ही मदत करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही खास करून हे प्रवेश घेतला आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश्वर गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.